नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो थंडीच्या वाटेत नवीन विघ्न आले आहेत राज्यात अद्याप हलका गारवा मात्र तापमानीचा वाढीचा पुन्हा अंदाज मित्रांनो पुन्हा एकदा नवीन बातमी आहे नवीन अंदाज आहे कारण थंडीच्या वाटेत नवीन विघ्ने आले आहे तर मित्रांनो या दिवशी राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे आणि पावसाचीही शक्यता वर्तण्यात आली आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती सांगतो तत्पुरती छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो काय अपडेट आहे मान्सून संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर बघा उत्तरेकडील काही राज्यात थंडीची लाट असल्याने राज्यात हलका गारवा निर्माण झाला आहे मात्र एक दोन दिवसाच्या रात्रीत किमान तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे नोव्हेंबरच्या बहुत बहुतांश दिवस थंडी विना गेले त्यानंतर डिसेंबर सुरुवातीलाच काही दिवस गारवा वाढला होता मात्र अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा तापमानात ता वाढ होऊन थंडी गायब झाली आहे गेल्या तीन चार ते चार दिवसापासून राज्यातील स्थिती दूर होऊन कोरड्या निर्माण झाली आहे त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यात सर्वच ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट नोंदवली गे गेली जात आहे त्यामुळे हलकी थंडी जाणवत आहे शनिवारी विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील निश्चांकी आठ पॉईंट पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे या विभागात इतर ठिकाणी तेरा ते पंधरा अंश किमान तापमान आहे मराठवाड्यासह तेरा ते सतरा अंशावर किमान तापमानाची आहे कोकण विभागातील किमान तापमान सरासरीच्या पुढे आहे मध्य महाराष्ट्रातील गेल्या आठवड्याच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली आहे तर मित्रांनो बघा काय आहे हवामान अंदाज बघा हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक ते दोन दिवसापासून संपूर्ण राज्यात किमान तापमान एक ते दोन अंशांनी घट होणार आहे मात्र त्यानंतर त्या दोन ते तीन अंशानं ढगाळ वातावरण मित्रांनो त्यानंतर दोन ते तीन अंशांनी वाढ होणार असल्याने गारवा पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महत्वाची अपडेट बघा मित्रांनो या भागामध्ये म्हणजेच बंगालच्या उपसागरात सध्या चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे बंगालच्या उपसागरात सध्या चक्रीवादाची स्थिती आहे त्याचा परिणाम पुढील काही दिवसात हा थंडीवर जाणवू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून आलेला आहे तर बंगालच्या उपसागरात चक्रीयवादाची स्थिती निर्माण झाल्यामुळं त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर दिसणार रा आहे व पुढील आठवड्यात त्यामुळे ढगाळ वातावरण व कुंचित पाऊस आणि धुके असे एकत्रित चित्र दिसू शकते तर मित्रांनो बघा पुढील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण आणि कुंचित पाऊस असे धुके असे एकत्रित चित्र दिसू शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे गारवा पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे व उपसागरात सध्या चक्रीवाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे तर त्याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवसात थंडीवर होऊ शकतो आणि पुढील आठवड्यातही त्यामुळे ढगाळ वातावरण असणार व कुंचित पाऊस असे धुके असे असतील असे एकत्रित चित्र दिसू शकते असा अंदाज हवामान खात्याकडून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र